कोणती कुमशाही तुम्ही निर्माण करताय विरोध करायचा असेल तर लोकशाही मार्गाने विरोध करा विरोध करायचा असेल तर कायदेशीर सनदशीर मार्गाने विरोध करा परंतु बाय ठेवू देणार नाही येऊ देणार नाही ही कोणती तुमची भाषा आणि काय बोलू नये हा कायदा व सुव्यवस्था रा तुम्ही राहुल गांधींना महाराष्ट्रात पाऊल ठेवू देणार नाही ही, ही कोणती हुकुमशाहीची भाषा करत आहात मोदी आणि शहा यांचा कित्ता तुम्हाला महाराष्ट्रात गिरवायचा आहे का या राज्यात तुम्हाला कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करायचा आहे का असा सवाल काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते प्राध्यापक काकासाहेब कुलकर्णी यांनी व्यक्त केला दरम्यान विरोध करायचाच असेल तर लोकशाही मार्गाने विरोध करा परंतु तुम्ही कितीही विरोध केला तरी राहुल गांधींचा स्वागत जोरदार पद्धतीनं होईल असा आशावाद काका साहेब भाजप जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचं मानसिक संतुलन बिघडलेलं आहे आणि चंद्रशेखर बावनकुळे यांना काय बोलावं आणि काय बोलून याचं भान आता राहिलेलं नाही या देशामध्ये लोकशाही आहे हा देश संविधानावर चालणार आहे या देशामध्ये कायदा सुव्यवस्था मांडणारा हा देश आहे आणि या दाशेमध्ये राहुल गांधींना तुम्ही महाराष्ट्रात पाय ठेवू देणार नाही ही कोणती उकुमशाहीशी भाषा करताय मोदी आणि शहाचा तुम्हाला कित्ता या महाराष्ट्रात गिरवायचा आहे का दहशतवादाने तुम्हाला राज्या या राज्यामध्ये या ता या राज्यातली तुम्हाला कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करायचा आहे का या राज्यामध्ये तुम्हाला कायद्याचं राज्य ठेवू द्यायचं नाही का कोणती उकुमशाही तुम्ही निर्माण करताय विरोध करायचा असेल तर लोकशाही मार्गाने विरोध करा विरोध करायचा असेल तर कायदेशीर सनदशीर मार्गाने विरोध करा परंतु पाय ठेवू देणार नाही येऊ देणार नाही ही कोणती तुमची भाषा म्हणजे नरेंद्र हो मोदी आणि अमित शाह ज्या पद्धतीनं आक्रमकपणे या देशामध्ये हुकुमशाही पद्धतीने काम करत आहेत त्याचा वारसा तुम्ही चालवण्याचं काम करताय का या राज्यामध्ये निश्चित बाधीनं आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी बावनकुळेंना सांगू इच्छितो तुम्हाला काय करायचं ते करा, करा? निश्चित पद्धतीने राहुल गांधीचं स्वागत यापेक्षा मोठ्या प्रमाणात या महाराष्ट्रात होईल आणि तुम्ही किती पण विरोध करा तुमच्या विरोधापेक्षा डबल प्रमाणात या महाराष्ट्रामध्ये राहुल गांधीचं स्वागत केल्याशिवाय काँग्रेसचा प्रत्येक कार्यकर्ता स्वस्त बसणार नाही